बी रेडी स्टार्ट। सन्माननीय सभासद बंधु भगिनींनो, आपल्या संस्थेच्या 8व्या वार्षिक सर्वसाधारण सभेस आपणा सर्वांचे मी हार्दिक स्वागत करतो। संस्थेच्या प्रगतीसाठी आपणा सर्वांच्या पाठबळावर आम्हाला कोणती पावले उचलावी लागली त्याबाबत आर्थिक सोयी कशा उपलब्ध केल्या याचे तपशीलवार विवेचन आम्ही वार्षिक अहवालात दिलेले आहेच, तसेच इतर हिशोब पत्रके त्यासोबत जोडलेली आहेत। परिच्छेद। सर्वप्रथम एक उत्साहित करणारी बातमी मी आपणास देतो, ती म्हणजे काल संपलेल्या जिल्हास्तरीय आंतरकचेरी टेबल टेनिस पुरुषांच्या एकेरी स्पर्धेत आपल्या संस्थेचा द्वितीय क्रमांक लागला असून आपले टेबल टेनिस संघास रुपये 5000 चे सांघिक बक्षीस मिळालेले आहे। या स्पर्धेत एकूण 21 संघांनी भाग घेतलेला होता, त्याचप्रमाणे आपल्या महिला संघाने या स्तरावरील स्पर्धेत टेबल टेनिस, कबड्डी व कॅरम या खेळात प्रथम वर्षीच भाग घेतला व टेबल टेनिस मध्ये 3 फेरी गाठलेली आहे। कबड्डी व कॅरम मध्ये आपले संघ प्रथम फेरीतच थांबले गेले। टेबल टेनिस मध्ये मात्र आपल्या महिला खेळाडूंनी प्रवेशाच्या वर्षीच आपली चमक दाखविली आहे। परिच्छेद। लवकरच वनीकरण संस्थेचे जिल्हा स्तरावरील संपर्क कार्यालय आणि त्यांचा सामाजिक संपर्क उपविभाग आपल्या संस्थेच्या रिकाम्या जागेत स्थानापन्न होत आहे। तसेच महाराष्ट्र शासन प्रणित कृषी विद्यापीठाचे अखत्यारीतील गवत संशोधन योजनेचे एक छोटेसे संशोधन क्षेत्र सुमारे 10 गुंठे शेतजमीन आपले संस्थेचे शेतजमिनीवर 10 गुंठे प्रयोग क्षेत्र द्यावयाचे आहे। यामुळे आपणास 4 खोल्या वार्षिक तत्वावर भाड्याने देणे व 10 गुंठे सद्भावना म्हणून 3 वर्षासाठी देणे आहे। गवत संशोधन केंद्रासाठी रुपये 60,000 वार्षिक अनुदान कृषी विद्यापीठाने मंजूर केलेले आहे। परिच्छेद। पुन्हा एकदा आपणा सर्व उपस्थितांचे मी आभार मानतो व आपली रजा घेतो।